Royal Spirit Kharpada Sangani Matron Kiso, Pratamata Nanifik Jinglantra Shatrushan Kanadan Nirani, Getlilahi, Trafalan the City, Amandrit Kilapanapati, Salamisidun Salami Beer, Matron Kis Kilavativer Sranat, Ek Daukuratapla Inform Falantas Apanapati, Sanjay Ghatal, Sranat Vialek, Trumkar Zodi, Mudujacher Filas Atai, Sachin Eleven Binar Sangaji. Tronki Bermana Samna Srabatate Abrabate Paila. Eka Farvish Pali Shatagasnari Paila Palvish Shatag Hatalaga the Golandas up the Golandaji Margo Sajote Rahul Patrona Kitsa Golandaji Margo Rete Tronkitsa Achadusan big match of the Fala Milte Don Sangamade Paila Parvish Shatagamapati Parvish Shatagi Latigani Eka Sazavi Lahi Tainat Kirilahi Daukuri Hatta the Palandas Matrona Kis Tatigani Samur Zate Javili Madrana Kids, some Vota Fatica, Chendo Havimade, Madrana Kids, Tadigani, Kutla Pagari, it is Sukinagar, the Mother Tadigari, a Surik Yadigani, Jail Pakala Zatui, Javili Madrana Kids, Runatella, Kaladu Kashama Zaval again. Tadigan Jiri, Domasinki, or Matron Kids Kelu Kokshamade, Zawa Lectus Renatalakan, Eka Inform Felanda Zahi, Sachin Eleven Vinar Sangazam, Draki Tadi Fela Chindu Matron Kis Tadigani, Eka Lok Kelota Sangla, Elevation Salon of them, Barasavil Childa Homethafla Vala Milalam, Tadig Kutla Brother Suki Kelina, Shatrak Shigani, Tadigani, Jail, Pagat like Sangla Jail Tadigani, Tifla Gela, Kis Tadigani, Srenatella, Tambucha Astral Zawa Laglum. कारण किस फाइल चेंडू पर जावली एक फाइल गड़ी बाद होते जावली मात्रों ने किस शत्रक्षक गोलंदाज जैसे मात्रों ने किस कॉन्फिडेंस वाडला जाते ही त्रवेली संजय घटल इतने तरह के तैड़ीगर एक संगली फलंदाजी एक संगली कामगिरी करावी लागेल तरह किस पुणे एक दा सज्ज होते अपने गोलंदाजी मार्कवर जावली मात्रों ने किस स्वीप सा फाइन लेग क्षेत्रामध्ये इशिमा रिषभ बाहेर चौकार डीजे जॅक तर दरम्यान निश्चितच आपण पाहतोय की मंचावर उपस्थित मान्यवर महाराष्ट्र पोलीस शाशकजी वाघसवरे यांच्या माध्यमातून चौकार षटकार व विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक दिले जाईल याची नोंद घ्या त्रणकी चडगडी बॅक टू बॅक दोन सहकार आपल्याला पाहायला मिळतात त्रणकी चडगडी एक सहकारांची हॅट्रिकवर असणार आहे नक्कीच तब्बल 1000 रुपये कुठल्या हॅट्रिकसाठी अतिशय चांगल्या प्रकारे मात्र नक्की श्रणात एक पहिले चेंडूर तडीकडे घडी बाद झाल्यानंतर मात्र नक्की चाटिकणी एक जमीची बाजू घ्यावीच लागेल कारण नक्कीच घरचे मैदान खेळता मात्र नक्की एक चांगली एक फलंदाजी करावी लागेल कारण रॉयल स्पोर्ट ने खैरपाडा नक्की एक द्यावेळी मात्र नक्की एक चांगला फटका चेंडू सवल ट्रॅव्हल होईल का या सीमारेषा बाहेर जातोय सावकारांची हॅट्रिक आहे पेश करतोय फलंदाज संजय घटाल तरपन रिप्ले मध्ये फातू या ठिकाणी दोन क्षेत्रक्षा मध्ये मिसफील्ड झाला मात्र नक्कीच त्या ठिकाणी एक चुकी केली जाते खराब क्षेत्रक्षा पे फायदा मिळतो चेंडू लगेच तडगड फरार होतोय शिवारीच्या बाहेर अतिशय उत्कृष्ट फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आणि निश्चितच हा चौकार तब्बल 1000 रुपयाचा होता तर नक्कीच या ठिकाणी आजपर्यंत पारितोषिक मात्र नक्की त्या ठिकाणी जमा झालेला आहे संजय घटलेच्या अकाउंट मध्ये सेंसिबल क्रिकेट ज्याला म्हणतात त्याच प्रकारे मात्र नक्कीच एका बाजूला एक तीन चौकार आल्यानंतर मात्र नक्कीच त्या ठिकाणी एका हलक्या हाताने फक्त डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज संजय याने त्यानंतर मात्र लगेच दोन धावा एक स्ट्राईक मात्र नक्कीच स्वतःकडे ठेवतोय मात्र दोन धावा या ठिकाणी जमा करतोय यावेळी पुन्हा एकदा एका हलक्या हाताने चेंडूला खेळून करण्यात जातोय आपण पाहतोय त्या ठिकाणी एका कव्हरेज क्षेत्रामध्ये मतलब चांगल्या प्रकारे एक फलंदाजी करतोय कर एकच नवे रेडी संबंध व्यक्त करावा लागतोय एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय
धावा लागले जात 15 धावा लागले जात आहेत एका गडीच्या मोबदल्यात. निश्चितच किरण जाधव पहिल्या षटकाची सुरुवात मात्र चांगली पाहायला मिळते, कारण 15 धावा दाफलकर लावल्या गेल्यात, त्यामध्ये एक चौकार हॅट्रिक पाहायला मिळाली संजय या फलंदाजाच्या बॅटमधून. मात्र क्रिकेटचा विचार केला तर क्रिकेटमध्ये निश्चितच ज्या प्रकारे षटकार हॅट्रिक ठोकणं जेवढं सोपं असतंय त्या हून अधिक कठीण असतंय ते म्हणजे चौकार हॅट्रिक ठोकणं, कारण क्लास फलंदाजाच्या बॅटमधूनच चौकार हॅट्रिक पाहायला मिळते. तर नक्कीच त्याच प्रकारे आपल्याला क्लास फटका पाहायला मिळाला होता, कारण नक्की त्या ठिकाणी डिफेन्स केला होता चेंडूलाच, एक चांगल्या प्रकारे शॉर्ट अँड फुल केला होता आणि चेंडूला आपण पाहिलं होतं मिड ऑफ क्षेत्रामध्ये शिमरशिप बाहेर फेटवला होता आणि हॅट्रिक साध्य केली होती. त्याचबरोबर 1000 रुपयाचा पारितोषिक देखील त्या ठिकाणी पटकावलेला आहे संजय घाटाळ्याने. मात्र नक्कीच एका षटकाच्या अखेरीस आपण धावा पाहतो, या ठिकाणी 15 धावा लागल्या जातात एका गडीच्या मोबदल्यात. दुसरं षटक या ठिकाणी मार्गी लागलं जाते, कुठला गोलंदाज येतोय षटक क्रमांक 2 या ठिकाणी हाताळण्याकरता गोलंदाज मात्र नक्कीच सज्ज होतोय रविनाथ येतोय. तर दरम्यान खेळणाऱ्या दोन्ही संघास त्याचबरोबर या आयोजन नियोजनासाठी जय बजरंग भिनार या संघाचा एक डावखुरा स्फोटक फलंदाज ट्रिपल बी भावेश बालाराम भोईर यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद भावेश. तर नक्कीच सचिन इलेव्हन भिनार या संघाला मात्र नक्कीच पंजाबमध्ये टूरवर असलेले सन्मानी भरतजी घाटाल नक्कीच या स्पर्धेमध्ये देखील त्यांचा एक मोलाचा वाटा आहे आणि त्यांच्याकडून देखील या ठिकाणी सचिन इलेव्हन भिनार या संघाला मात्र नक्कीच शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. तर नक्की दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय, शावेली मात्र नक्कीच मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये, मात्र नक्कीच उजवेष्टी बाहेर चेंडू एकच चांगल्या लाईनवर चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. मात्र नक्की डॉट स्वरूपामध्ये चेंडू जातोय, कारण चेंडू पडल्यानंतर नक्कीच त्या ठिकाणी एक थोडस खाली राहतोय, बॅट आणि चेंडूचा कुठल्या प्रकारे संपर्क होत नाही डॉट स्वरूपामध्ये, मात्र नक्कीच चेंडू जातोय. तर नक्की शावेली मात्र वापशी करतोय, एक समोरचा फलंदाज एक चांगला फलंदाज आहे ज्याच्या बॅट्समध्ये आपल्याला आतापर्यंत 3 चौकार पाहायला मिळाले. यावेळी मात्र नक्कीच सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, एक कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय वायडिश मिडॉन क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी संजय घाटल त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट करतोय, तर एका धावेने मात्र नक्कीच संघाची धावसंख्या पुढे सरली जाते आणि 16 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत. कारण नक्कीच आपण पहिला चेंडू पाहिला होता थोडासा खाली राहिला होता, त्यानंतर दुसरा चेंडू मात्र नक्की त्या ठिकाणी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र नक्की तक जागा बनवण्याचा प्रयत्न करतोय संजय. मात्र त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे चेंडूची हाताळणी देखील आपल्याला पाहायला मिळते, कारण अशाच प्रकारचे गोलंदाज या ठिकाणी हाताळावे लागेल, कारण सचिन इलेव्हन भिनार हा संघ एक मजबूत संघ आहे, तगडा संघ आहे, बलाढ्य संघ आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय समोरचा संघ रॉयल स्पोर्ट खैरपाडा हा संघ देखील एक चांगला आहे, चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे, चांगली फलंदाजी आहे. मात्र नक्की त्या ठिकाणी सातत्याने एक घरच्या मैदानावर आयोजकांचा संघ आहे, त्या ठिकाणी मात्र खेळताना समोरच्या संघाला कमीत कमी धावांवर रोखावं लागेल. दुसरं षटक तिसरा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय, सज्ज होते पुन्हा एकदा रविनाथ. ज्यावेळी मात्र खराब चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर चेंडू हा त्याला जातोय, पंचांचा देखील इशारा येतोय, वाईट चेंडूचा इशारा येतोय. नक्की आपण पंच देखील त्या ठिकाणी बघतो, पंचांची भूमिका ही खूप महत्वाची असते, मग ती कुठली स्पर्धा असू दे त्या ठिकाणी पंचांची भूमिका ही खूप महत्वाची असते. त्याच प्रकारे आपण पंच पाहतोय मॅन फ्रॉम करंदोर वसई महेंद्र गरेल, त्यानंतर आपण पाहतोय कोलिवली, तर नक्कीच प्रदीप भंडारी लेख पंच आपण पाहतोय, तर नक्की त्याची चांगली कामगिरी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. यावेळी मात्र नगर फुलटॉस चेंडू मात्र नक्की त्या ठिकाणी फिरकावून दिलाय, एकच चांगल्या प्रकारे शॉर्ट टंबल चेंडू झाला होता, मात्र नक्की त्या ठिकाणी आउटफील एक चांगली एक तेज तर्रार आउटफील आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच त्या ठिकाणी फुलटा चेंडू मात्र चांगल्या प्रकारे एलिव्हेशन झाला होता, मात्र नक्कीच त्या ठिकाणी एक आउटफील्ड एक चांगली एक मैदान आपण पाहतोय सपाटीकरण सुसज्ज असं मैदान. मात्र नक्कीच त्या ठिकाणी चेंडू मात्र आपण पाहिला एक फाईनल क्षेत्रामध्ये शिमरशा बाहेर चेंडू गेला होता 4 धावांसाठी. तर नक्की ते 4 धावांनी मात्र नक्की त्या ठिकाणी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 21 धावा लागल्या जात आहेत, कारण आपण पाहतोय पहिले चेंडू मात्र नक्की श्रीनाथ यांनी एक चेंडू शॉर्ट टर्म फुल केला होता, गडी बाद झाला होता श्रीनाथ, त्यानंतर मात्र नक्की त्या ठिकाणी धावखोर आताचा फलंदाज ज्या ठिकाणी येतोय मिथुन आणि संजय अजूनही दोन फलंदाज आपण खेळपट्टीवर पाहतोय. तर नक्कीच त्या ठिकाणी डाव्या इष्टीच्या बाहेर चेंडू हाताला जातोय वारंवार त्या ठिकाणी चुकी करतोय, कारण सुरुवातीचे आपण दोन चेंडू बघितले नक्कीच अतिशय चांगल्या प्रकारे, त्यानंतर वाईट स्वरूपामध्ये चेंडू हाताला, त्यानंतर चौकार फेस झाला, त्यानंतर मात्र नक्कीच वाईट स्वरूपामध्ये चेंडूची सांगता झाली.
यावेळी मात्र नक्कीच फलटा चेंडू चेंडू सरळ जातोय वाईडिश मिड विकेट क्षेत्रामध्ये सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. तर दरम्यान सचिन इलेवन भिनार या संघाला अल्पेश जाधव भिनार यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद अल्पेश जाधव. नक्कीच या स्पर्धेसाठी खास करून ज्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या पालिवळी गावचे एकनाथ पुजार कीर्तन भोईर यांनी देखील या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या त्या स्पर्धेसाठी खास करून नक्कीच त्यांचा देखील हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर नक्कीच सचिन इलेवन भिनार संघाला देखील या ठिकाणी अल्पेश जाधव याच्यावर देखील या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. तर नक्कीच चावेली मात्र नक्कीच बॅकफुट पंच केला जातोय पैठण क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्र आपल्या पाहायला मिळतं. एकाच धावेवर या ठिकाणी समाधान व्यक्त करावं लागतील. आपण बघतोय मिथून मात्र नक्कीच त्या ठिकाणी एक धाव कम्प्लीट करतोय. तर एका धावाने संघाची धावसंख्या आपण बघतोय या ठिकाणी तब्बल धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर 29 धावा लागल्या जात आहेत. कारण दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असताना 29 धावा एकच चांगली धावसंख्या या ठिकाणी म्हणता येईल. तर लगेच आपण बघतोय क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय. कारण नक्कीच क्षेत्र बघतोय एक फाईनल क्षेत्रामध्ये चावेली मात्र नक्कीच वॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नक्कीच त्या ठिकाणी एक फेकी खराब करतोय. कारण नक्कीच त्या ठिकाणी मिथुन आपण पाहिला होता थोडीशी त्या ठिकाणी एक अंध क्रीज थोडासा पुढे गेला होता. मात्र नक्कीच त्या ठिकाणी एक फेकण्याचा प्रयत्न केला होता एस्टीनवर आदलवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नक्कीच बाईच्या सर्वमध्ये या ठिकाणी एक धाव देखील आपल्या पाहायला मिळाली. तर नक्कीच क्रिकेटमध्ये एका एका धावेसाठी एक वनवन करावं लागतो कसरत करावी लागते. मात्र नक्कीच एका धावेची किंमत काय तर नक्कीच एका धावेची किंमत काय तर नक्कीच पराभूत झालेल्या संघाला जाऊन विचार एका धावेची किंमत काय एका ओटिंगची किंमत काय. मात्र नक्कीच जाऊन विचार पराभूत झालेल्या उमेदवाराला एका ओटिंगची किंमत काय 365 दिवसांची किंमत काय. मात्र नक्कीच जाऊन विचारा एका शाळेतील विद्यार्थ्याला नापास झालेल्या विद्यार्थ्याला जाऊन विचारा 365 दिवसांची किंमत काय. मात्र क्रिकेटमध्ये नक्कीच तसंच असतं एका एका धावेसाठी एका एका धावेसाठी वनवन करावा लागतो. आणि त्याचप्रकारे या ठिकाणी एक बाईच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव या ठिकाणी दिली जाते एका धावेची मात्र नक्कीच किंमत या ठिकाणी आपल्याला दाखवली जाईल. मात्र नक्कीच त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे एक फलंदाजी करतोय. धावा देखील या ठिकाणी धावफलकावर आपण पाहतो अतिशय चांगल्या प्रकारे 30 धावा लागल्या जात आहेत धावफलकावर. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कम्प्लीट होतोय आणि धावा आपण पाहतोय एका गडीच्या मोबाईल 30 धावा. निश्चितच अगदी बरोबर म्हटलं किरण जाधव पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी. कारण ज्या प्रकारे हर एक फ्रेंड जरुरी होत आहे तसंच हर एक धाव जरुरी होतीये. नक्कीच या ठिकाणी तिसरं षटक देखील लगेचच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे प्लीज विनंती असेल. कारण लगेचच त्या ठिकाणी संघाच्या संघटकाने आपल्या फील्डवर थोडस लक्ष द्यायचं आहे. कारण तिसरं षटक आपण या ठिकाणी पाहतोय तुषार येतोय शावली मात्र नक्कीच फुंडा एकदा एका आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय संजय. मात्र नक्कीच त्या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी हाताला जातोय अगदी चांगला चेंडू त्या ठिकाणी हाताला जातोय. कारण निर्धाव स्वरूपामध्ये चेंडू जातोय. शावली मात्र नक्कीच सुरेख फाटिका चेंडू होतोय लॉंगांच्या डोक्यावरून सरळ 6 धावांसाठी षटकार. तर आपण एक्शन रिप्लेमध्ये पाहतोय या ठिकाणी नक्कीच ओव्हरपिच चेंडू मात्र नक्की त्या ठिकाणी जागा बनवली होती संजयने. त्यानंतर आपण पाहतोय लॉंगांच्या डोक्यावरून फक्त क्षेत्ररक्षक दर्शक बनावं लागलो आणि चेंडू आपल्या पाहायला मिळाला 6 धावांसाठी षटकार. या 6 धावांनी मात्र नक्की संघाची धावसंख्या या ठिकाणी अतिशय वेगाने पुढे सरसवताना आपल्या पाहायला मिळते. 36 धावा या ठिकाणी लागल्या जातात. यावेळी मात्र नक्कीच बॅकफुट पंच त्या ठिकाणी केला जातोय चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. मात्र नक्कीच त्या ठिकाणी एक चांगलं क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र नक्कीच एकाच धावेवर या ठिकाणी समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेने मात्र नक्कीच संघाची धावसंख्या आपण मात्र या ठिकाणी पाहतोय 37 धावा लागल्या जात आहेत. कारण नक्कीच ज्या प्रकारे
एक चिकाटी संघर्ष करायचा असतो त्याच प्रकारे या ठिकाणी एक संघर्ष जर करायचा असेल तर प्रामाणिक कष्ट हे घ्यावं लागतं. मात्र नक्कीच त्या ठिकाणी संजय गटाला एक चांगल्या प्रकारे संघर्ष घेतोय कष्ट करतोय. लगेचच त्या ठिकाणी पाहतोय डावखुरी आता फलंदाज मिथुन देखील त्या ठिकाणी सलामीला जातोय. स्ट्राइक इनला सज्ज होते खेळण्याकरता आपण पाहतोय तिसरं षटक यावेळी. मात्र आणखी तीन चेंडूंचा खेळ होतोय. तीन चेंडूमध्ये सात धावा खर्च करतोय. पहिला चेंडू मात्र नक्की सूर्य चेंडू हाताला होता. दुसरा चेंडू उर्फी चेंडू हाताला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मात्र नक्कीच एक धाव कंप्लीट केली. त्यानंतर मात्र मिथुन डावखुरे हाताचा फलंदाज आपण पाहतोय कारण एक षटकार देखील त्या बॅट्स मधून आपल्याला पाहायला मिळाला आहे. ज्यावेळी मात्र नक्कीच फिलटा चेंडू फेरिकाऊन दिलाय चेंडूला. मात्र नक्कीच त्या ठिकाणी चेंडू सरळ जातो यस सीमारेषा बाहेर सहा धावांसाठी. तडके सहा धाबेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय. धावा लागल्या जातात 43 धावा लागल्या जातात. एक जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळते कारण की श्रीनाथ हा बाद झाल्यानंतर देखील त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे एक कमी पडू दिली नाही. मात्र नक्की त्या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी एक हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुत्र अडके थर्ड बँड क्षेत्रामध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. चांगली फेकी देखील होते. अर्थात पूर्वी एकाच धावेवर समाधान व्यक्त करावा लागते. तर एका धाव्याने धावफलक देखील या ठिकाणी आपण पाहतोय 44 धावा लागल्या जात आहेत. तिसरं षटक या ठिकाणी अजूनही प्रगती पथावर असताना आपण पाहतोय. जवळपास पाच चेंडूंचा खेळ होते आणि षटकामध्ये जवळपास 14 धावा खर्च करतोय गोलंदाज तुषार. एक चांगली दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते कारण नक्की त्या ठिकाणी एक चिकाटी धरून मात्र नक्की त्या ठिकाणी हुक केलाय चेंडूला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. मात्र नक्कीच त्या ठिकाणी चुकी करतोय. झेल सुटला जातोय आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषा बाहेर चौकार. शेवटच्या चेंडूवर तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं एक जबरदस्त चेंडूवर प्रहार केला होता. त्या ठिकाणी अटॅकिंग फलंदाजी मात्र नक्की त्या ठिकाणी पाहायला मिळते. सचिन 11 विनर संघ मात्र नक्की त्या ठिकाणी मजबूत दिशेने वाटचाल करतोय. तर आणखी ते चौकार आणि धावा या ठिकाणी आपण पाहतोय 48 धावा लागल्या जात आहेत. तर आणखी स्लॉगवर तो षटक असेल विनय घेतोय. आपल्या गोलंदाजी मार्गावर नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. समोरचा संघ मात्र नक्कीच एक बलाढ्य संघ आहे. त्या संघाला मात्र नक्कीच थांबावं लागेल कारण आणखी थांबवायचं जर असेल तर आणखी सातत्याने एक भेदक मारा अचूक टप्प्यावर नक्कीच त्या ठिकाणी चांगली एक गोलंदाजी करावी लागेल. मात्र नक्कीच आपण ज्या ज्या वेळेला पाहतोय खेळपट्टी असते त्या खेळपट्टीवर मात्र नक्कीच कुठेतरी गुड स्पॉट म्हणून एक जागा असते. त्या जागेवर जर चेंडू आदलला तर नक्कीच यावेळी मात्र नक्कीच चेंडू सरळ ट्रॅव्हल होते. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी हाताला होता. मात्र नक्कीच त्या ठिकाणी एसटी रक्षक चुकी करतो. चेंडू पडल्यानंतर थोडासा अनपेक्षित वंप झाला होता. बॅट आणि चेंडूचा कुठल्या प्रकारे संपर्क झाला होता. मात्र नक्की सुरेख चेंडू हाताला होता. त्या ठिकाणी एसटी रक्षक चुकी करतोय आणि चेंडू सरळ सीमारेषा बाहेर गेला होता चौकारा करता. शाहवेली मात्र नक्कीच स्विंग केलाय चेंडूला. मात्र चेंडू हवेमध्ये चेंडू स्कली मात्र नक्की त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारे चुकी केली जात नाही. मात्र नक्की दुसरं गडी हवेली बाद होतोय बिथून. क्या बोल रहे सब लोग एमएमए बनता है मालूम है ना.
अतिशय चांगल्या प्रकारे विस्फोटक फलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. संजय घाटल पहिल्या षटकामध्ये मात्र आणखी षटकार चौकारांची हॅट्रिक पेश केली होती. ज्यावेळी मात्र नक्कीच चेंडू हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, मात्र नक्कीच त्या ठिकाणी कुठल्या प्रकारे चुकीने करता दुसरा गडी देखील या ठिकाणी बाद होतोय संजय घाटल. तर नक्कीच लघुपत्र षटकाने षटकामध्ये मात्र नक्कीच चांगल्या प्रकारे कामगिरी करता आपल्या पाहायला मिळत आहेत, कारण जवळ आतापर्यंत आपण धावा पाहतोय, धावा धापलकावर लागल्या जात आहेत. तर नक्कीच 52 धावा लागल्या जात आहेत. तर नक्कीच गोलंदाज आपल्याला षटकांची हॅट्रिक पाहायला मिळाली, चौकाराची हॅट्रिक पाहायला मिळाली, वाईड चेंडूची देखील हॅट्रिक पाहायला मिळाली, मात्र नक्कीच विकेटची हॅट्रिक अजूनही कुठल्याही गोलंदाजाने केलेली नाही. मात्र नक्कीच विकेटच्या हॅट्रिक वर असणार गोलंदाज आपण बघतोय या ठिकाणी सज्ज होतोय. ज्यावेळी मात्र नक्की त्या चेंडूला सहक केलाय, कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही, अतिशय सुरेख फटका, क्लास फटका चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. तर नक्कीच त्या ठिकाणी बॅट आणि चेंडूचा बघा अतिशय चांगल्या प्रकारे समन्वय साधला जातोय, परफेक्ट टायमिंग त्या ठिकाणी होतोय आणि चेंडू लगेच त्या ठिकाणी सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी आपल्या फाळा भेलाला. तर नक्कीच 6 धावांनी मात्र नक्कीच एक मजबूत दिशेने वाटचाल करतो. यावेळी पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतो, मात्र नक्कीच त्या ठिकाणी एका हाताने क्या बात, एक जबरदस्त अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. यशवंत याला देखील तंबूच्या अस्त्राला जावं लागेल. तर नक्कीच एक्सलेंट झेल आपल्याला फाळा मिळाला, अतिशय सुरेख झेल त्या ठिकाणी एका हाताने टिपला गेला. तर नक्कीच त्या ठिकाणी संदीप येते नव्याने फलंदाज आपण बघतोय, एका जवळपास 4 गडी बात होता आपल्या पाहायला मिळाले. तर नक्कीच 58 धावा या ठिकाणी धावलकावर लागल्या जातात, एक चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारली जाते. ज्यावेळी मात्र नक्कीच चांगला फटका आपण पाहतोय, मात्र नक्कीच त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय, मात्र नक्की त्या ठिकाणी फेकी एक चांगल्या प्रकारे होत नाही, मात्र नक्कीच त्या ठिकाणी दोन धावा कंप्लीट केल्या जात आहे. तर या दोन धाव्याने संघाची धावसंख्या देखील या ठिकाणी आपण पाहतो जवळपास 60 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली जाते. तर नक्कीच 61 धावांचं एक समोर लक्ष या ठिकाणी ठेवलं जाते, अर्थातच रॉयस्फोट खैरपडा या संघासमोर. तर लगेचच यापुढील दोन संघांना मी आवाज देऊ इच्छितोय, कारण दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करतो या ठिकाणी. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण पाहणार आहोत शिवसाई स्फोट येवई आणि अर्धना स्फोट भावाली, दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती करतोय या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर दोन्ही संघ आपण पाहतोय एकाच पंचक्रोशीतील दोन्ही संघ आहेत, शिवसाई स्फोट येवई आणि अर्धना स्फोट भावाली.
मित्रों नक्कीच शाटेकडे दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल केला जातोय, कारण शिवसाई स्फोट आणि अर्धा स्फोट भावाने संघाचे दोन्ही संघ त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तर नक्कीच या ठिकाणी नाणेफेक केली जाणार आहे। त्याचपुढे या ठिकाणी मी जातोय माझे साथी समर्थक मेरी आवाज मेरी पहचान एक बुलंद आवाज संदेश वखारे। धन्यवाद। तर मंचावर उपस्थित मान्यवर निश्चितच आपण पाहतोय भिनार गावचे सामाजिक कार्यकर्ता गोपीनाथ हरड, आपणास विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। आपल्या शुभा असते नाणेफेकी केली जाईल। दोन्ही संघाचे संघनायक देखील या ठिकाणी आलेले आहेत। वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे। तर चला गोपीनाथ हरड, आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे। वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे। निश्चितच आपण नाणेफेकी करणार आहोत, मात्र त्यापूर्वी नाण्याच्या दोन बाजू पाहूया। एका बाजूला सचिन इलेव्हन भिनार, दुसऱ्या बाजूला खासदार चषक। स्पेशली या स्पर्धेच्या निमित्ताने हे नाणं बनवलं गेलं आहे। तर नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी निश्चितच नाणेफेकी जिंकले भावाले संघाने। तर विनंती असेल मान्यवरांना आपण मंचावर जाऊन स्थान बनवायचं आहे। तर नाणेफेकीचा कॉल जिंकलाय भावाले संघाच्या संघनायकाने। संघाचा संघनायक माझ्या समवेत आहे, काय निर्णय असेल? बॅटिंग, फलंदाजी करतोय। चार तीन षटकांचा सामना असेल निश्चितच, तीन षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 40-50। आपण समोरील संघाचा विचार केला तर समोरील संघ देखील एक चांगला संघ आहे, आणि या संघासमोर खेळत असताना कशा प्रकारची रणनीती असेल? खूप आहेत आमचे बॅट्समॅन, योगेश आहे, दुसरा योगेश आहे आणि हनुमान आणि संजय आहे। या स्पर्धेमध्ये खेळत असताना कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय। धन्यवाद तुला सामन्यासाठी शुभेच्छा। त्यानंतर मात्र आपण पाहतो यवई संघाचा संघनायक माझ्या समवेत आहे। तीन षटकांचा सामना असेल, नाणेफेकी हरलेला आहात, प्रथम गोलंदाजी करायची आहे। गोलंदाजी करत असताना समोरील संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा। निश्चितच जाते, तीन गोलंदाज कोण आहेत ज्यांच्यावर तुला पूर्णपणे विश्वास असेल? महेश आहे, कल्पेश आहे, अनिकेत आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून या मैदानावर खेळत असताना कसं वाटतंय? खूप सुंदर वाटतंय आणि छान वाटतं मला खेळायला इथेची, आणि आयोजकांचा मी आभार मानतो त्यांनी आम्हाला इथे खेळायची संधी दिली। धन्यवाद। मैदानामध्ये सामना सुरू होतोय, निश्चितच आपल्याकडे वेल कमी आहे। दोन्ही संघांना शुभेच्छा असतील, मी त्वरितच कॉमेंट्री बॉक्स मध्ये बोलतोय। ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू संदेश वखारे। तर लगेच साईडकडे बघतोय, कारण नक्कीच आपण बघतोय दुसऱ्या इनिंगला देखील त्या ठिकाणी एक सुरुवात होती। 61 धावांचं एक समोर लक्ष आणि 61 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय रॉयल स्पोर्ट खैरपाडा संघ, मात्र नक्कीच या ठिकाणी एक चांगली फटकेबाजी होताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र नक्कीच त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण देखील वारंवार आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळते। तर नक्कीच एका धाव्याने देखील धावायला आपण पाहतोय, तीन धावा लागल्या जात आहेत। कारण नक्कीच या ठिकाणी संजय, मात्र नक्कीच एक जमीनची बाजू घेऊन चिकाटी धरून संघर्ष केला होता, त्याच प्रकारे या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे एक गोलंदाजी करतोय। तर नक्कीच पॉवर प्ले षटकामध्ये आपण पाहतोय जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील अर्थातच रॉयल स्पोर्ट खैरपाड्या संघाला। मात्र नक्कीच त्या ठिकाणी एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते। सुरेख चेंडू त्या ठिकाणी का अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, थोडीशी चेंडू मध्ये गती प्राप्त झाली होती, थोडासा नक्कीच वेगवान चेंडू त्या ठिकाणी हाताला होता। मात्र नक्कीच त्या चेंडूची लाईन बघा, नक्कीच अतिशय सुरेख चांगली लाईन, एक गुड लेंथ आणि लाईनवर नक्कीच त्या ठिकाणी एक चेंडू हाताला जातोय डॉट स्वरूपामध्ये शामिल। मात्र फुंडा एकदा वॉक हॉल मध्ये चेंडू हाताला जातोय, सुरेख नाईस डिलिव्हरी, एक फुंडा बॅक टू बॅक त्या ठिकाणी दुसरा चेंडू देखील अतिशय चांगल्या प्रकारे हाताला जातोय। मात्र नक्की त्या ठिकाणी यष्टी रक्षक थोडीशी त्या ठिकाणी पंपिंग करतोय, चुकी करतोय। तर नक्कीच त्या ठिकाणी एक धाव त्या ठिकाणी कम्प्लीट केली जाते। तर नक्कीच एका षटकाच या ठिकाणी खेळ कम्प्लीट होतोय, धावा आपण पाहतोय 4 धावा। कारण की थोडासा कुठेतरी पहिल्या षटकामध्ये मागे पडला जातोय, कारण नक्कीच आपण पाहिलं होतं त्या ठिकाणी एक 15.33
च्या सरसनं नक्कीच या ठिकाणी प्रति षटकामध्ये धावा जमवायच्या होत्या रॉयल स्पोर्ट खैरपाडा संघाला. मात्र नक्की तयारी थोडासा कुठेतरी कमी पडला जातोय, कारण की सलामीची जोडी आपण पाहतो नितेश आणि विनायक. मात्र नक्की त्या ठिकाणी विनायक तीन चेंडूंचा खेळ करतोय, दोन धावा जमा करतोय, त्यानंतर नितेश नक्कीच भिनार गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय विठ्ठल भोईर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच जवळपास 15.33 च्या सरसनं धावा जमवायच्या होत्या रॉयल स्पोर्ट खैरपाडा संघाला. पुत्र नक्कीच पहिल्या षटकामध्ये कुठेतरी थोडासा कमी पडला जातोय, कारण जे धावांचे अस्किंग रनरेट जे का थांबवण्याचं काम केलेलं आहे सचिन इलेव्हन भिनार संघाचा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं संजय घाटाले एक अष्टपैलू खेळाडू आहे, एक सातत्याने त्याच्या माध्यमातून एक चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर दुसरं षटक या ठिकाणी आपण पाहतोय यशवंत. मात्र नक्कीच या ठिकाणी शॉर्ट अँड फुल चेंडूला मात्र चेंडू येतोय लॉंग ऑन रिझन मध्ये एका टप्प्याने. नक्की त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय, कारण नक्कीच चेंडू हवेमध्ये होता मात्र कुठल्या प्रकारे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला नव्हता. मात्र नक्कीच नोमॅन स्लॅन्डवर चेंडू ट्रॅक होतोय, तत्पूर्वी त्या ठिकाणी एकच धावेवर त्या ठिकाणी समाधान व्यक्त करावं लागतंय. तर नक्कीच एका धावेने धावफलक देखील या ठिकाणी एकेरी धावेने पुढे सरला जातोय, धावा 5 धावा या धावफलकावर लागल्या जात आहेत. ज्यावेळी मात्र नक्कीच एक जागा बनवली ती एक स्वीपचा फटका चेंडू जाईल एका टप्प्याने शिमारीशे बाहेर चौकार. सर नक्की दुसरं षटक आपण त्या ठिकाणी प्रगती पथावर पाहतोय चांगल्या प्रकारे. मात्र नक्की त्या ठिकाणी पहिला चेंडू हाताला होता, त्यानंतर दुसरा चेंडू मात्र नक्कीच स्वीपचा फटका आपल्याला पाहायला यावेळी. मात्र नक्कीच उजव्याचे बाहेर चेंडू हाताला जाते. मात्र नक्कीच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक श्रीनाथ मात्र नक्कीच त्या ठिकाणी झेल टिपला जातोय आणि यावेळी पहिल्या गडी रॉयल स्पोर्ट खैरपाडा संघाचा बाद होतोय. नजर मारून ती देते मला लाईन, नजर माझ्या नजरेला करून घेते जॉईन, ती आहे खरेदी. सर नक्की त्या ठिकाणी अतिशय एक चांगल्या प्रकारे प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळाला होता. मात्र नक्कीच चांगलं एलिमिनेशन झालं नव्हतं, चांगल्या प्रकारे झेल देखील त्या ठिकाणी टिफला श्रीनाथ याने आणि पहिला गडी त्या ठिकाणी बाद झाला रॉयल स्पोर्ट खैरपाडा संघाचा. नक्की तंबूच्या आसऱ्याला जावं लागलं विनायक या फलंदाजाला. यावेळी मात्र नक्कीच मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये चेंडू जर बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जातोय. तर लगेचच त्या ठिकाणी संजय गटाल चेंडूवर जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. तर नक्कीच एकाच धाव्यावर या ठिकाणी समाधान व्यक्त करावं लागतंय, कारण नक्कीच बघा त्या ठिकाणी चांगली फलंदाजी केली सचिन इलेव्हन भिनार या संघाने. त्यानंतर मात्र लगेचच त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. सर नक्कीच जवळपास दुसऱ्या षटकातील चार चेंडूंचा खेळ होतोय आणि धावा आपण पाहतोय 10 धावा असं कुठं वाटच नाही या ठिकाणी रॉयल स्पोर्ट खैरपाडा संघ या ठिकाणी जवळपास 61 धावांचा या ठिकाणी एका लक्ष्याचा पाठलाग करतोय, कारण जवळपास दुसरं षटक मार्गस असताना आपण बघतोय धावा या ठिकाणी धावफलकावर 10 धावा फक्त आणि फक्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच 5 चेंडूंचा खेळ होतोय, शेवटचा चेंडू त्या ठिकाणी असणार आहे. दुसरं षटक देखील या ठिकाणी मार्गी लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
ज्यावेळी मात्र नक्कीच सुरेख फटका स्टेट ऑन ड्राईव्ह चेंडू वाली दीपक येतोय, मात्र कुठल्या प्रकारे चुकीने करते या ठिकाणी दुसरा गडी देखील या ठिकाणी बाद होतोय. तर नक्कीच दोन षटकांचा या ठिकाणी खेळ आपण मध्ये कंप्लीट झालेला आहे. अखेरीस आपण धावा पाहतोय या ठिकाणी की दहा धावा धावा फलकावर लागल्या जात आहेत आणि दोन गडी देखील या ठिकाणी बाद करण्यात यश येत आहे सचिन इलेव्हन भिनार या संघाला. मात्र नक्कीच यशवंत फलंदाजी मध्ये देखील पुढे आला होता, चांगली कामगिरी केली होती, चांगली फटकेबाजी केली होती. त्यानंतर मात्र नक्कीच गोलंदाजी मध्ये देखील एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तर नक्कीच या पुढील दोन षटकांचा नक्कीच हाल आपल्यापर्यंत ऐकला जाईल. ओव्हर टू संदेश वखारे. खूप खूप धन्यवाद किरण जाधव, अतिशय गोड समालोचन सकाळच्या माध्यमातून सकाळपासून आपण या ठिकाणी ऐकतोय. पालिवली गावचा एक बुलंद आवाज किरण जाधव माझ्या समवेत आहेत. निश्चितच चांगली माहिती वाऱ्यांवर त्यांच्या माध्यमातून पोहोचवली जाते, एक चांगलं समालोचन आपण त्यांच्या माध्यमातून ऐकतोय या ठिकाणी. तर दोन षटकाची समाप्ती झाली आहे, दोन षटकाच्या समाप्तीनंतर दहा धावा धावफलकावर आहेत आणि दोन गडी बाद झाल्या आहेत. येणारे बारा चेंडू आणि विजयासाठी 51 धावांचा लक्ष अजूनही शेष आहे. गोलंदाज तिसरं षटक घेऊन पहिला चेंडू, यावेळेस पहिला चेंडू खराब चेंडू पाहायला मिळतोय. निश्चितच पंच आमच्याकडे वळत आहेत, अवंतरच्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी खर्च केली गेली. बारा चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज अतुल गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय, षटक क्रमांक तिसरा फेकतोय. षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय, यावेळेस बिघेट करण्याचा प्रयत्न परिपूर्ण बीट झालाय फलंदाज. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नव्हता, चेंडू निर्धाव निघून गेलाय. 11 चेंडू आणि विजयासाठी 50 धावांची आवश्यकता आहे. निश्चितच बिघेट मोठे फटकेबाजी करावी लागेल या ठिकाणावर, वारंवार चेंडूवर प्रहार करावा लागेल कारण मोठे फटके आवश्यक आहेत. 11 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र एक पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय, पंच आमच्याकडे वळतात प्रदीप भंडारी सर. वाईट चेंडू आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रदीप भंडारी सर, महेंद्र गरेल सर, दिनेश भोईर या स्पर्धेमध्ये आपण पंचगिरी यांच्या माध्यमातून पाहतोय चांगले डिसिजन चांगले निर्णय पाहायला मिळत आहेत. तर दोन चेंडू मात्र या षटकामध्ये व्हाईट पाहायला मिळाले. अवंतर धावा खर्च करतोय हा गोलंदाज अतुल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करून वळतोय, यावेळेस चेंडूवर प्रहार झालाय, चेंडू हवेत आहे मात्र अंदाज चुकतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांचा. तीन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडला होता, त्या दरम्यान दोन धावा पळून काढल्या आहेत. निश्चितच खराब कॉलिंग पाहायला मिळाली, तालमेल पाहायला मिळाला नाहीये. एकनाथ आणि यशवंत या दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडला होता, मात्र दोन धावा त्या ठिकाणी पळून काढल्या गेल्यात. अतुल पुन्हा एकदा वळतोय षटकातील पुढील चेंडू, यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवला गेलाय, एक धाव निश्चितच मिळेल, एकापेक्षा आधी एक काही एक नाही. अतुल पुन्हा एकदा वळतोय षटकातील पुढील चेंडू, यावेळेस मिसटाईम झालाय, चेंडू हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षकापासून चेंडू दूर पडतोय. पहिल्या टप्प्यावर क्षेत्ररक्षण केलं गेलं, त्या दरम्यान पुन्हा एकदा दोन धावा पळून काढल्या गेल्यात. मात्र ज्या प्रकारचं लक्ष आहे किरण जाधव आपण या ठिकाणी पाहतोय की एकेरी दुहेरी धावामध्ये काही एक घडणार नाहीये, मोठे फटकेबाजी आवश्यक आहे. तर नक्कीच या ठिकाणी एक मोठे फटक्यांची गरज असताना मात्र नक्की त्या ठिकाणी एकेरी दुहेरी धावा मात्र नक्की जमवताना आपल्या पाहायला मिळते. याचंच कारण नक्की सातत्याने चांगली गोलंदाजी होते, कुठल्या प्रकारे मोठे फटके मारू दिले जात नाही. यावेळेस कोणत्याही प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न नाहीये, चेंडू सोडून दिलाय. मात्र आपण पाहतोय की चेंडू निर्धावच्या स्वरूपात आहे, कोणत्याही प्रकारची धाव नाही या चेंडूवर. अतिशय चांगलं षटक हाताळलं जातंय गोलंदाज अतुल याच्या माध्यमातून. ज्या प्रकारे आपण गोलंदाजी पाहतोय
दोन वाईट चेंडू निश्चितच पाहायला मिळाले, मात्र त्या व्यतिरिक्त इतर चेंडूंचा विचार केला तर चांगले चेंडू बनावे लागतील। पुन्हा एकदा अतुल वलतोय, यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू हवेत आहे, मात्र यष्टीरक्षक चुकी करतोय, जेल सुटते आणि त्यानंतर मात्र धावचीची संधी देखील त्या ठिकाणी होती। षटक समाप्तीचा इशारा, दोन्ही फलंदाज मात्र सेफ आहेत आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये। जीवनदान दिलं गेलंय, मात्र आता आपण पाहतोय की तीन षटकाची समाप्ती झाली आहे। तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लावली गेले 18, आता मात्र येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 43 धावांची आवश्यकता आहे। एकंदरीत विजयाच्या उंबरट्यावर आपण पाहतोय तर पराभवाच्या खायेत फलंदाजी करणारा संघ पाहायला मिळतोय, कारण 6 चेंडू मागे 6 षटकार जरी आले तरी देखील या ठिकाणावरनं आयोजक संघ सचिन 11 भिनारा संघ विजयी होईल। पहिला चेंडू, यावेळेस पहिला चेंडू निश्चितच चांगला चेंडू म्हणावा लागेल, निर्धाव जातोय। औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये, कारण 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 43 धावांची आवश्यकता। शेवटचं षटक घेऊन गोलंदाज एकनाथ, गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय, एकनाथ घाटाल पुन्हा एकदा वलतोय, यावेळी चेंडूवर प्रहार झालाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय, मिथून त्या ठिकाणी झेल टिपतोय, झेलच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल। अजून एक गडीबाद, उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 43 धावा विजयासाठी अजूनही बाकी आहेत। निश्चितच अतिशय चांगलं परफॉर्मन्स पाहायला मिळालं, फलंदाजी असेल किंवा गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण, तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगलं परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय सचिन 11 भिनार या संघाच्या माध्यमातून। निश्चितच ज्या संघाच्या माध्यमातून हे आयोजन नियोजन केलं गेलंय तो संघ मात्र आपण ॲक्शनमध्ये पाहतोय, अर्थातच सचिन 11 भिनार संघ। यावेळेस बिघिट करण्याचा प्रयत्न, परिपूर्ण बीट झालाय फलंदाज, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नव्हता, चेंडू मात्र निर्धाव निघून जातोय। आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकतो कशा प्रकारे हा चेंडू आतला होता, एक वेगवान चेंडू होता, वेगाने बीट केलं होतं फलंदाजाला। अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे हा सामना समाप्त होण्यासाठी। यावेळेस फुल टॉस चेंडू होता, हा फटका खेळून काढलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल, एकापेक्षा आधी एक काही एक नाही। तर यापुढील जो सामना होणार आहे निश्चितच शिवसाई एवई आणि आराधना स्पोर्ट भावाले या दोन संघादरम्यान, टॉस जिंकला आहे आराधना स्पोर्ट भावाले या संघाने, प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे शिवसाई एवई संघ। या दोन चेंडू नंतर त्वरितच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे। यावेळेस मिस टाइम फटका, चेंडू हवेत आहे, झेल खाली संदीप घाटाल, झेल टिपतोय, अजून एक गडीबाद। निश्चितच आपण सचिन 11 संघाच्या माध्यमातून संदीप घाटाल आणि संजय घाटाल ही जोडी बंधूंची जोडी पाहतोय, मात्र किरण जाधव आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर फार मोठी अशी लिस्ट आहे की ज्यामध्ये आपण दोन बंधूंना एकत्र खेळताना पाहिलं आहे। षटकातील पुढील चेंडू, यावेळेस चेंडूवर प्रहार झालाय, निश्चितच एक चांगला फटका येतोय बॅट मधून, 6 धावा मिळतील, षटकार आलाय मात्र उशीर झालाय या ठिकाणी, सामना विजयी होतोय सचिन 11 भिनारा संघ। मॅन ऑफ द मॅच नो डाऊट संजय, ज्याच्या बॅट मधून आपण 4 चौकार 1 षटकार
त्याचबरोबर चौकार हॅट्रिक देखील पाहिली होती। तर 28 धावांचं योगदान दिलं होतं वैयक्तिक आपल्या संघासाठी आणि त्याच्या जोरावर आपण पाहतोय की संजय इज द मॅन ऑफ द मॅच। तर विनंती असेल संजय घाटाला आपण मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे। तर लगेचच पुढील दोन संघांनी त्या ठिकाणी तयार राहायचं आहे। शिवशाही स्फोटी योगी संघाला लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे, विनंती असेल। तर मंचावर उपस्थित महाराष्ट्र पोलीस अशोक मामा वाघचौरे आपण विनंती असेल आपल्या शुभा हस्ते सामन्याचा सामन्यावीराचा पुरस्कार देऊन संजय यास सन्मानित करायचा आहे। त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून चौकार हॅट्रिकसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक आला आहे, ते देखील द्यायचं आहे। निश्चितच संजय घाटाला आपण या ठिकाणी पाहतोय सामन्याचा सामन्यावीराचा पुरस्कार स्वीकारतोय, त्याचबरोबर रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक देखील दिलं गेलंय अशोक मामा वाघचौरे यांच्या माध्यमातून, धन्यवाद। तर पुढील सामन्याकडे आपण वळूया, सामन्याला सुरुवात होईल, आवाजामध्ये परिवर्तन होतोय, ऐकूया आपण पालिवली गावचा एक बुलंद आवाज किरण जाधव यांना। थँक्यू संदेश वखारी। तर नक्कीच एक भिनार गावातील एक जबरदस्त बुलंद आवाज आपल्यापर्यंत नेहमीच सातत्याने पोहोचत असतो। तर नक्कीच दोन संघांमध्ये आपण या ठिकाणी सामना पाहतो, नक्कीच आपला मान्यवर कक्ष देखील या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये आपल्या मान्यवर देखील या ठिकाणी आपण पाहू शकता। तर नक्कीच सकाळच्या सत्रापासून आपण या ठिकाणी सर्वप्रथम त्या ठिकाणी एसटीचं पूजन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने स्पर्धेला पण सुरुवात झाली होती, अनेक मान्यवर देखील या ठिकाणी एका स्पर्धेसाठी उपस्थित होते। सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं होतं तंटामुक्त अध्यक्ष वडपे सुनील पाटील सन्माननीय, त्यानंतर गुरसईचे विद्यमान सरपंच सन्माननीय अनंत केणे, त्रणकीच्या स्पर्धेचे सर्वे सर्व सन्माननीय महादेव घाटाला साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय। त्रणकीच आपल्या मान्यवर कक्षामधील सर्व मान्यवर प्रेक्षक वर्ग खेळाडू वर्ग या सर्वांचं पुनश्चित दुपारच्या सत्रामध्ये मी हार्दिक स्वागत करतोय। त्रणकी दुसऱ्या फेरीला या ठिकाणी प्रारंभ होतोय, सुरुवात होते, मात्र नक्कीच सलामी जोड़ी मैदान आतमें दाखल होते अपन।